माहिनीतील फुलेनगर रस्त्यालगत दादारूप हरीश बबन साठे वय 29 या तृतीयपंथीय तरुणाची धारदार शस्त्राने गळाचून हत्या करण्यात आली. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्यात आले. दारूच्या नशेत पैशाच्या वादातून हा खून झाल्याचं समजतंय. पोलीस सूत्रांनी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी सकाळी फुलेनगर रस्त्यावर नेहमीप्रमाणे रहदारी करणाऱ्या नागरिकांना चांद नदीच्या कडेला अंगावर साडी असलेली व्यक्ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गवतात निपचिप पडलेली आढळली. ही घटना पाहणाऱ्या व्यक्तीने पोलिसांच्या निदर्शनास ही घटना आणून दिली. त्वरित घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी त्या व्यक्तीची तपासणी केली असता ती व्यक्ती दादा उर्फ हरीश बबन साठे असल्याचं समोर येते. ही व्यक्ती तृतीयपंथी असल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू करून 2 संशयितांना पकडलं असून बाबूराव महादेव पाटोळे, गणेश आपवासू पाटोळे असे संशयितांची नाव आहेत. या घटनेची वार्ता माहिती व परिसरात पसरल्याने लोकांनी या घटनास्थळी धाव घेतल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत व्यक्ती मातंग समाजाचे असल्यानं येथील या समाजाच्या संघटनांनी तातडीने एकत्र येऊन मोठ्या संख्येने युवक व नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेऊन या घटनेचा निषेध करताना संबंधित आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु उपस्थित जमावास पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी शांततेचं आवाहन करून दोषींवर कडक कारवाई करण्यात असल्याचं सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी ताबडतोब माहिनीकडे धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. सतीश डोंगरे, सनस्टार न्यूज, माहिती.